नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पतसंस्थेवर सचिन माने यांची निवड. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या पतसंस्थेची निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. या निवडणुकीमध्ये पतित पावन विद्या मंदिर ओझरडे तालुका वाई येथील सचिन माने यांची सर्वसाधारण गटातून बिनविरोध संचालक म्हणून निवड करण्यात आली. सचिन माने हे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळ सातारा जिल्ह्याचे कार्य अध्यक्ष प्राचार्य हनुमंतराव पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते अजिंक्य माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक होते. ओझरडे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. सचिन माने यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंके, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ, सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंके, सातारा विभाग प्रमुख प्राचार्य कुंभारसौ, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, ज्येष्ठ विचारवंत व्याख्याते प्राचार्य डॉ यशवंत पाटणे, माजी शिक्षण व अर्थसभापती प्राचार्य उत्तमराव माने, व्यवस्थापक मंडळ सदस्य सी के जगताप, प्राचार्य महेश गायकवाड, माजी सहसचिव आर के भोसले, प्राचार्य एस के कुंभार, माजी प्राचार्य डी डी माने, माजी प्राचार्य एम बी माने, माजी प्राचार्य विजय कुमार कोडगुले, माजी प्राचार्य एस टी कदम, मुख्याध्यापक डी एम साळुंके, किसानवीर कारखान्याचे माजी संचालक उदयसिंग गाडवे, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी श्रीमंत तरडे, शिक्षकेतर संघटनेचे सर्व पदाधिकारी, कोंडवे तालुका जिल्हा सातारा ओझरडे तालुका वाई मालधन तालुका पाठण येथील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामस्थ डॉक्टर टी जे माने, डॉक्टर सुचिरिता माने, प्राचार्य शालिनी देसाई, क्रांतीवीर किसानवीर विद्यालयाच्या मुख्याध्यापक मनीषा माने, संस्थे भांगडे संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर पत्रकार बांधव यांनी सचिन माने यांचे अभिनंदन केले.